हे गाइस, कसे आहेत? बरे आहेत ना? आणि आत्ता दुपारचे म्हणजे आता वाजलेत 12:07. 12:07 झालेली आहेत आणि आत्ता आत्ता ब्लॉग चालू करतोय मी. आता दिवस मगाशी तरी येताना काय ब्लॉग चालू करता आला नाही ना. आता सध्या म्हणजे काम पण होतं, गडबडीत कस्टमरचा फोन पण आला, त्यामुळं काय ब्लॉग केलेला नाही. त्यामुळं आत्ता हा ब्लॉग चालू करतोय. तर ह्या ब्लॉगमध्ये आता सध्या काय नाही, आता सध्या शांत होतं. थोडंसं काम डाटा पण कॉपी करायचं होतं, युट्यूबचं पण डाटा कॉपी करायला लागतोय. सगळं काम करावं लागतंय ना बाकीचं, त्यामुळं काय अडचण येत नाही. बाकी ठीक आहे ना, दुकानचं पण काम असतं चालू, त्यामुळं सगळंच करावं लागतंय. बाकी ठीक आहे, काय अडचण नाही. तर आता रस्त्याकडे बघा, आज काही भरपूर दसरा पण काय सुट्ट्या बिट्ट्या म्हणजे आज सुट्टी, त्यामुळं माणसांची येणं जाणं रस्त्यावर भरपूर प्रकारची गर्दी आहे. त्यामुळं आता आवाज ही थोडाफार आवाज तर व्हिडिओमध्ये येणारच आहे, कारण का गर्दी भरपूर आहे. ठीक आहे, बाकी काही नाही, सध्या सगळं शांत आहे. आणि आज छोटंसं म्हणजे काय नाही, आता कसं आहे, सवय लागली ही चांगली गोष्ट आहे ना. पण आता कसं आहे, बोललं पण पाहिजे, आहे का नाही? कसं आहे, आयुष्यामधले काही गोष्टी असतात की चांगल्या ऐकायला पण छान असतात, आणि काही वाक्य असे असतात की खरंच ऐकलं तर काहीतरी काहीतरी क्षणापुरतं तरी आयुष्य बदलतं असं पण म्हणतात. पण बघा, ते खूप छान अशा पद्धतीतले वाक्य आहे. ते पाण्यापेक्षा ताण कितीही आहे याला जास्त किंमत असते. पाण्यापेक्षा ताण किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला पण जास्त किंमत असते. जगात नाते हे तर सर्व जोडतात, पण नातेपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. खूप सुंदर असं वाक्य. आणि असं म्हणजे इतकं प्रतीने पाण्यापेक्षा ताण किती आहे ह्याला जास्त किंमत असते. म्हणजे तुम्हाला पाणी किती प्यायचं आहे ह्याला जास्त किंमत आहे. ताण किती आहे तेवढंच पिणार ना तुम्ही पाणी, ह्याला किंमत जास्त आहे. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत आहे, कारण का श्वास आहे तोपर्यंत माणूस आहे. आणि एकदा श्वास संपला की सगळं संपलं बा. त्यामुळं या जगात नाते तर सर्व जोडतात, पण नातं जोडताना विश्वास एक सगळ्यात मोठी हे किंमत आहे. थोडक्यात किंमत म्हणून आपण, कारण काय ही किंमत म्हणजे कसं आहे सारखं, विश्वास हा असा आहे ना की जोडलेला गेलेला ना, विश्वासाला विश्वासघात कधी करायचा नसतो. आयुष्यामध्ये तुमच्या चढ उतार येतील, काय होतील, काही कारण असतो, काही प्रॉब्लेम येतील, पण विश्वासने जी गोष्ट केली ती विश्वासापर्यंत नाताही जोडले, ज्या विश्वासाने जोडले ते विश्वास हमेशा केले सदा बना राहणं चाहिए यारो. बहुत खूबसूरती इसे लिखा गया है इसलिए बता रहा हूँ. ठीक है, आता थोडंसं झाले डाटा कॉपी, आता काम करायचे. भेटूया एक कप ब्रेक नंतर. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत? बरे आहेत ना? ठीक आहे. पण नाही, तुमचं व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत ना? आता जरा थोडासा वेळ भेटला म्हणून जरा आता करावं म्हटलं व्हिडिओ. आता सगळं म्हणजे काम पण आता सगळं म्हणजे उरकत आलोय. आणि आता निघायचं आहे बाहेर, आता म्हणजे जायचं आहे आता इंदापूरला. तर जरा थोडेसे म्हणजे काही जरा मटेरियल संपलेलं आहे दुकानचं, ते पण मटेरियल पण आणायचं आहे. आणि मटेरियल म्हणजे थोडंसं जॉर्स पेपर वगैरे काही आता एक्सेसरीज यायच्या दुकानच्या लागणाऱ्या ते घेऊन यायचे. आणि आत्ता जवळजवळ 5:15 झालेले आहेत, त्यामुळं चला. आणि बरेच दिवस झाले आपले मित्र काय भेटलेले नाहीत, तर भेटूया त्यांच्याशी, गप्पा काय मारूया. चला भेटूया ब्रेक के बाद. हॅलो एव्हरीवन, कैसे हो? ठीक, बढ़िया. चला निघूया आता आपण. आता गाडीवर जाईन, आता इंदापूरला जायचं आहे ना, त्यामुळं या जरा थोडंसं बघूया. चला काय दादा चव्हाण, काय चाललंय निवांत? हे
थंड झाले म्हणजे एका जागी उभं राहिली ना स्वतः 4-5 तास वगैरे होते, एक दीड मिनिट कुलंड होत तर ते राहतेच अशी चांगली गरम आणि परत आठ आपण ऑटोमॅटिकच कमी होते हो। हां आता हे बोललेलं तो सगळं रेकॉर्ड झाला आहे आता यूट्यूबवर टाकतोय ना, यूट्यूबवर सबस्क्राईब कर की कळेल तुला। सुमित जाधव 2008 टाक 8 हो झाली कमी रिलॅक्स एक मिनटं देतले चल हिंदा बोलले तो मग चला मंडळी चला अक्षय बरोबर होता तर मित्रा हा चल घेणार बरं हा मोठे ब्लॉगिंग चालू आहे ना, मोठे ब्लॉगिंग काय आता चॅनल चालू आहे यूट्यूबवर तर थोडस कसं लस लपते चला नमो म्हणतो दी याला यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये इंदर आहे ना त्याचा ठीक आहे। आज कसली गर्दी आहे बेकारच जेम सरपंच मध्ये येऊ नका येऊ काय जबरदस्त दिसते जबरदस्त म्हणजे कुणी कडे इकडे मध्ये येऊ नका मध्ये येऊ नका डॉगी भाई आरोग्य सेवा खपले बंधू ठीक आहे भेटू ना बोलत बोलायच येतो बाहेर काही सा नजर आहे रे बहुत खूबसूरत बढिया ही बढिया एकदम मजा काय लका माणूस कसे गाडी चालवते इतके चिंतित नाही अवघडच आहे भाऊ जागा द्या हो जागा द्या मला थोडी जायला पुढे कोस मी आहे तुझ्या पाठीशी सूरज देवता वगैरेचे फुले बघा कसले जबरदस्त दिसतात पिवळ्या कलरचे गुलाबी कलरचे
मस्त फुलं लागलेली आणि हे तुमच्या तुमच्या पूर्ण त्या कडेपर्यंत बघा, एकदम मस्त वाटतं बघा फुलं. जिथे जिथे ताट होतो तो असं जबरदस्त दिसतात ना, खरंच मस्त वाटते ती. मस्तच हा मस्त शब्द, खरंच मस्त आहे वाटतं. सो ब्युटिफुल. कधी चुकून जर एखादा ऊसाचा तुकडा जर पडला चुकून, हा त्यामुळं सेफ्टीने राहायचं. मित्रांनो हेल्मेट वगैरे घालत जावं. सगळ्यांना सांगतोय मी, जे आपले कोण सबस्क्रायबर आहेत, जे नवीन कोण सबस्क्रायबर होणार आहेत, मित्र असतील, बाकीचे कोण आहे सगळं फ्रेंड सर्कलमध्ये, हेल्मेट ही सगळ्यात म्हणजे गरजेची वस्तू आहे. ही टोल प्लाझा आहे सर्डेवाडी, भरपूर गर्दी होते. आंटी जी थांबा थांबा थांबा, ह्या साईडला नाही तिची असतो फुलं, तुला पाठीमागवर नसतो फुलं. सर्डेवाडी डाव्या बाजूला येतं मारुतीचं मंदिर आहे सर्डेवाडीला. या हॉलमध्ये चांगली काम होतात, भरपूर काम होतात या हॉलमध्ये. गावाकडचा रोड आहे, येणार त्या साईड येत नाही जाणार आहे आपण. जोर सूर्य जसा जसा जसं हळूहळू खाली येत आहे ना, जी मस्तच वाटत जातो. व्हिडिओ मोठा होईल बरं का ना, ह्याचे पण दोन पार्ट होतीलच. व्हिडिओ जर मोठा झाला तर, कारण का मी पहिल्यांदा ब्लॉगिंग करतोय, काही असं मी सोडवला नको म्हणतोय, कारण सगळं व्हिडिओमध्ये यावं असं म्हणजे अरे बोललेलं पण यावं आणि मी पुढचं नेचर पण खरंच जबरदस्त वाटतं त्यामुळं म्हणतोय. त्याचे पण दोन पार्ट येतील, दोन सरासरी दोन तरी येतील. सूर्य जसं जसं खाली गेलंय तसं त्याचा कलर बदलत चाललाय बघा. आता थोडं ऑरेंज कलर चाललाय, परत आता हळूहळू बघवा कलिंग. आता थोडस दिसतोय बघा, तो राहिला हळूहळू खाली गेलं की ऑरेंज कलर बदलाय, परत लाल. आता बघा सूर्य कसा दिसतोय, बरोबर. आता कॅमेरा दाखवतोय ना पण असतो तुम्हाला बघू शकतो आता सूर्य, मग असं नव्हतं बघू शकत, रोल मध्ये बघू शकतोय. जसं जसं खाली जाईल तसं त्याचा तीव्रता कमी होत जाते. साईडला बघा जबरदस्त आता हॉटेल झाल्यात,
आणि गर्दी हमखास होते गतिरोधक आहे आणि शेजारीच बसलेले हे पेरूवाले विकायला बसतात पेरू घेऊन तर आपल्याला वळायचं आहे काय होते तोडकरी हे सर्व जातो ते बायपास आहे इंदापूरच्या बाहेरून रोड आपण हे आता इंदापूर मध्ये जातो तिथं देशपांडे वही आहे चांगले जेवलो नाही की साईडला मार्क फोरून नाही तर पेट्रोल पंप आहे म्हणजे असं इथं सुपर बाजार दसऱ्या दिवशी झालं वाटतं आता अजून पण दुकानात ओपनिंग झालं इकडवाले आता काही पहिल्यांदा येणार आहे टेंबुर्णी नाका ह्यातून जाणारा टेंबुर्णी रोड आहे तिथून आतमध्ये जाणार आहे सातमाळी नगर आहे तिथून पुढे परत नेहरू बरेच चौक येतात कशी सिटी राऊत सिटी म्हणतात राऊत बँक आपण भरपूर आहे इंदापूरमध्ये